माजी राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांच्या हस्ते संभाजीनगर मध्ये पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा गौरव करण्यात आला। डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी विद्यापीठ गेटच्या सुशोभीकरण प्रकल्पाचे कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। अहमदनगर जिल्ह्यातल्या नवलेवाडी या छोट्या ग्रामपंचायतीने एक मोठा निर्णय घेतलाय। आई वडिलांना सांभाळणाऱ्या मुला मुलींनाच वडिलोपार्जित संपत्तीत हक्क देणार असल्याचे ठराव या ग्रामसभेत घेण्यात आला। या निर्णयामुळे ग्रामपंचायतीचं सगळीकडे कौतुक होतंय। ऑनलाईन 3 पत्तीसह गेमिंगचं ॲप तयार करून एका उद्योगपतीला तब्बल 58 कोटींचा गंडा घालण्यात आला। या प्रकरणात पोलिसांनी आरोपी अनंत उर्फ सोमटू जैन याच्या गोंदियातल्या घरावर छापा टाकला। त्यावेळी आरोपीच्या घरात नोटांचं घबाड सापडलं। तब्बल 10 कोटी रुपयांचा घबाड असावा असा प्राथमिक अंदाज आहे। ग्लुकोजमुळे मी भयंकर त्रस्त होतो, जिना चढायचा मी करत नव्हतो। अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे, उत्साह वाढलाय। आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस। बद्दापूरच्या कात्रप पनवेल हायवे रोडवर गोळीबार झाला। यामध्ये तरुणाच्या खांद्याला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला। त्याच्यावर अनेक पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। त्याला आधी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आणि तिथून प्रकृती गंभीर असल्यानं कळवा रुग्णालयात हलवण्यात आलं। कल्याण परिसरातून महात्मा फुले पोलिसांनी 5 बांगलादेशी महिलांना अटक केली आहे। तसंच त्यांना आश्रय देणाऱ्या एका आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला, त्यातल्या एकाला अटक करण्यात आली। मुंबई आग्रा महामार्गाच्या पळासनेर जवळ झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या अपघातग्रस्त कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 5 लाखांची मदत देण्यात आली आहे। अतिशय जलद गतीनं आर्थिक मदत मिळाल्यानं नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी मनापासून आभार व्यक्त केले। वाशिम जिल्ह्याच्या समृद्धी महामार्गावर चारचाकीचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला। संभाजीनगरहून ही गाडी नागपूरच्या दिशेनं जात होती आणि मुसळधार पावसात हा अपघात झाला। हा अपघात कॅमेऱ्यात कैद झालाय। या अपघातात गाडीनं 3 ते 4 वेळा पलटी मारली, तर अपघातात 2 जण गंभीर जखमी आहेत। भंडाऱ्याची उधळण म्हणजे